तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर राईस प्लेटचा खर्च किती येतो? 50 रुपये, फार फार तर 60 रुपये. पण पिंपरीमध्ये मात्र माणसाच्या जेवणापेक्षा उंदराची किंमत जास्त आहे. इथं सापाला खायला लागणारा एक उंदीर तब्बल 138 रुपयांना खरेदी केला जातो. काय आहे हा प्रकार, पाहूया एक रिपोर्ट. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानामध्ये विविध जातीचे जवळपास 100 हून अधिक साप आहेत. त्यांच्यासाठी किमान 10 दिवसातून एकदा प्रत्येकी एक उंदीर खाण्यासाठी आणला जातो. आता या एका उंदरासाठी महापालिका किती रुपये मोजत असेल असं आपल्याला वाटतंय? तब्बल 138 रुपये. याच सर्पोद्यानात काही वर्षांपूर्वी एक उंदीर अवघ्या 75 पैशांना खरेदी केला जात होता. विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण उघड केलंय महापालिकेमध्ये सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं. यासंबंधी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनानं 138 रुपयांना एक उंदीर खरेदी केला जात असल्याचं मान्य केलंय, पण कॅमेरावर बोलायला ते तयार नाहीयेत. तर आयुक्त श्रावण हर्डीकर गुजरात दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचं मत समोर आलं नाही. पण एकूणच प्रकरण पाहता तुमच्या आमच्या जेवणाला जो खर्च येतो त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च सापासाठी लागणाऱ्या उंदराला लागतोय हेही तितकंच खरं. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.